दिल्लीतल्या लोकांना जर वाटत असेल मी बेईमान आहे तर मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एक मिनिटही बसणार नाही मी दिल्लीच्या जनतेला विचारणार आहे केजरीवाल इमानदार आहे की गुन्हेगार मी दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडणार आहे मी तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निकाल देणार नाही तेरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याच्या संबंधात बेल दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या झालेल्या बैठकीत केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली आहे ते दोनच दिवसात विधिमंडळाची बैठक घेणार आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत केजरीवाल यांच्या या घोषणेमुळं दिल्लीत राजकीय भूकंप आल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी आता तर्कवितर्क मानले जात आहेत कारण केजरीवाल यांच्यानंतर पक्षाची कमांड चालवणारे मनीष सिसोदिया हे सुद्धा सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि सिसोदियांचा सुद्धा निकाल जोपर्यंत जनता लावणार नाही तोपर्यंत ते सुद्धा कुठलंही पद घेणार नाहीत अशा प्रकारची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे आम आदमी पक्षाचे नंबर तीनचे नेते संजय सिंह हे सुद्धा जामीनावर बाहेर आहेत त्यामुळं संजय सिंह यांची सुद्धा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता कमीच आहे अशा दिल्लीचं मुख्यमंत्रीपद अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल किंवा के आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशय यांच्याकडे जाऊ शकतं याशिवाय अरविंद केजरीवाल दोन दिवसात होणाऱ्या विधिमंडळाच्या बैठकीत दिल्लीची विधानसभा बरखास्त करून पुन्हा नव्यानं विधानसभा निवडणुकीची तयारीही करू शकतात असं चित्र आहे कारण पक्षाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी दिल्लीच्या निवडणुका महाराष्ट्रासोबत नोव्हेंबरमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली आहे पण दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाल्यानंतर अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केजरीवाल कोणती खेळी खेळतायत ते मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून काय साध्य करू पाहतायत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू जामीनावर बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी अचानकपणे मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा का दिली हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र बघावं लागतं दिल्ली पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचा चांगला प्रभाव आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे तर हरियाणामध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून आपनं लोकसभा निवडणूक लढली होती लोकसभेसाठी दिल्लीमध्ये सुद्धा आपनं काँग्रेस सोबत आघाडी केली होती पण या तिन्ही राज्यांमध्ये आपला म्हणावं तसं यश आलं नाही दिल्लीत आपन चार जागा लढवल्या होत्या या चारही जागांवर आपला पराभवाचा सामना करावा लागला आपने तेरा जागा लढवल्या होत्या या तेरापैकी फक्त तीनच जागा आप जिंकू शकली तर हरियाणामध्ये आपनं एकच जागा लढवली होती या जागेवर सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला थोडक्यात सांगायचं सा, तर आम आदमी पक्ष आपल्या बाले किल्ल्यातच पराभूत झाला आपच्या या पराभवाचं कारण काय तर भाजपनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून चालवलेलं नरेटिव्ह दिल्लीत भाजपचं हे नरेटिव्ह इतकं स्ट्रॉंग चाललं की लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं प्रचार करण्याची मुभा दिली होती त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचं म्हटलं जातं आपची प्रतिमा लोकात सामान्यांचा सा पक्ष म्हणून आहे आपची निर्मिती मुळातच काँग्रेस विरोधात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आंदोलनातून झालीय असं असताना सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी शंभर कोटींचा मध्य घोटाळा केलाय असं नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि त्यात ते यशस्वी झाले त्यामुळं दिल्लीत आपचा सुपडा साफ झाल्याचं बोललं जातं आता या भ्रष्टाचाराच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठीच अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची खेळी खेळली असल्याचं दिल्लीचे पत्रकार सांगतात ते कसं तर त्यासाठी केजरीवालांच्या भाषणाचा संदर्भ देता येईल आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की मुख्यमंत्री पद मला महत्वाचं नाही तर संविधान महत्वाचं आहे मी जेलमध्ये असताना राजीनामा दिला असता तर माझं सरकार पाडलं असतं त्यामुळं मी राजीनामा दिला नाही मी लोकांना मोफत शिक्षण आरोग्य या सुविधा पुरवल्यात त्यामुळं मी इमानदार आहे आणि जोपर्यंत दिल्लीची जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही केजरीवाल यांच्या ह्या भाषणाला लोकसभेत झालेल्या पराभवाचा संदर्भ असल्याचं बोललं जात आहे कारण दिल्लीमध्ये केजरीवाल भ्रष्टाचारी असल्याचं नरेटिव्ह इतकं स्ट्रॉंग झालंय की त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण राजीनामा देऊ आणि त्यातूनच आपल्याला सहानुभूती मिळेल असा केजरीवाल यांचा डाव असू शकतो असे अंदाज सध्या बांधले जात आहेत पण या सगळ्यात केजरीवाल आत्ताच का राजीनामा देत आहेत कारण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीला उणे पुरे सहा महिने राहिलेत अशा वेळी केजरीवाल दिल्लीचा कारभार करून आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करू शकले असते पण केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा करून टायमिंग साधल्याचं सा बोललं जात आहे ते कसं तर याच महिन्यात हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप आघाडी होईल असं बोललं जात आहे स्वत आपसोबत राहुल गांधी आघाडी करण्यास तयार होते पण राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर गेले आणि इकडे हरियाणाच्या काँग्रेस नेतृत्वानं सोबतची आघाडी तोडली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला या तुटलेल्या आघाडीनंतर चार पाच दिवसातच अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आणि आपला मोरल बुस्टर मिळाला आता आम आदमी पक्ष हरियाणामध्ये स्वतंत्रपणे लढेल आणि केजरीवाल यांना हरियाणामध्ये सहानुभूती मिळण्याचीही शक्यता आहे कारण केजरीवाल हे मूळचे हरियाणाचे त्यामुळं त्यांच्या गृहराज्यात त्यांना सहानुभूती मिळू शकते या सगळ्यात हरियाणामध्ये आपने जर दहा जागा जरी जिंकल्या तर आपंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतो आणि काँग्रेससोबत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतो हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा फायदा आपला व्हावा म्हणूनच केजरीवाल यांनी राजीनाम्याची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे केजरीवाल राजीनाम्याची खेळी खेळून साध्य करू शकतात अशी दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत तोपर्यंत हरियाणा जम्मू आणि काश्मीर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या निवडणुका झालेल्या असतील सध्याची परिस्थिती पाहता हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षांची सरकार येतील अशी चिन्ह आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत असला तरी तो संपूर्णपणे संपलेला नसल्याचं बोललं जातं कारण दिल्लीमध्ये आज सुद्धा दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं नाव घेतलं जातं यात राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिल्याचं बोललं जातं त्यामुळे दिल्लीत सध्या काँग्रेस पक्षाला बूस्ट मिळालाय केंद्र सरकार नायब राज्यपालांमार्फत दिल्लीचं चा सरकार चालवतंय त्यामुळे सध्या दिल्लीच्या नागरिकांमध्ये केंद्र सरकारविषयी असंतोष असल्याचं बोललं जातं तर दुसरीकडे केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले या सगळ्या गोष्टींमुळे दिल्लीची जनता तिसरा पर्याय म्हणून काँग्रेसला पाहत असल्याचं सांगितलं जात आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं दिल्लीच्या सात जागा लढवल्या होत्या आणि बावीस टक्के मतं मिळवली होती यावेळी काँग्रेसनं फक्त तीन जागा लढवून एकोणीस टक्के मतं मिळवली याचा आगामी दिल्ली विधानसभेत काँग्रेसला नक्कीच फायदा मिळेल हे केजरीवाल यांना चांगलंच माहीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आप पक्षाला दिल्लीत जर काँग्रेस पक्ष पर्याय म्हणून उभा राहिला तर केजरीवाल यांचं दिल्लीतलं राजकारण धोक्यात येईल त्यामुळं महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या विधानसभा निवडणुका घ्या असं केजरीवाल यांनी म्हटलंय कारण महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेतल्या तर राहुल गांधींना दिल्लीत पुरेसा वेळ मिळणार नाही राहुल गांधी महाराष्ट्रात सक्रिय राहतील याचा फायदा आपोआपच आपला दिल्लीत मिळेल असा केजरीवाल यांचा कयास असल्याचं बोललं जातं त्यामुळं केजरीवालांनी आत्ताच राजीनामा देण्याची घोषणा केल्याचं सांगितलं जातंय अरविंद केजरीवाल यांचं आत्तापर्यंतचं राजकारण पाहिलं तर ते नेहमीच असं धक्का तंत्राचं राजकारण करत आलेत अण्णा हजारेंचं लोकपाल विधेयकाचं आंदोलन संपल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये आम आदमी पक्षाची स्थापना झाली यानंतर वर्षभरातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लागल्या डिसेंबर दोन हजार तेराला आपनं दिल्लीची पहिली विधानसभा निवडणूक लढवली आपल्या पहिल्याच निवडणुकीत आपला, आपला दिल्लीतील सत्तर पैकी अठ्ठावीस जागा मिळाल्या तर भाजपला बत्तीस आणि काँग्रेसला आठ जागा जिंकता आल्या दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी छत्तीस जागांची गरज लागते त्यामुळे बहुमत कुठल्याच सरकारला मिळालं नव्हतं यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन केलं हे सरकार फक्त एकोणपन्नास दिवस चाललं आणि नंतर कोसळलं त्यावेळी केजरीवाल यांनी आजच्या सरकार राजीनाम्याचा धक्का दिला होता या गोष्टीमुळं त्यावेळी अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती मिळाली पुढं एक वर्षाच्या राष्ट्रपती राजवटीनंतर फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुका झाल्या यात आम आदमी पक्षाला दिल्लीतील सत्तर जागांपैकी सदुसष्ट जागा मिळाल्या तर भाजपला फक्त तीन जागांवरच समाधान मानावं लागलं केजरीवाल यांना आपल्या ह्या सहानुभूतीचा इतिहास माहीत असल्यामुळं त्यांनी हा राजीनामा देण्याची घोषणा आहे असं आता सांगितलं जात तुम्हाला याबद्दल काय वाटतं केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा का केली असावी राजीनाम्याची घोषणा करून केजरीवाल काय साध्य करू या याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका